मागील 5 दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यामध्ये होती. त्यासाठी आपण जवळपास 4 DSP 10-20 PI 40 PSI आणि जवळपास 600 आसपास सपर स्टाफ ठेवला होता. कोणताही इन्सिडेंट या 5 दिवसामध्ये घडला नाही. अतिशय निर्विघ्नपणे सगळा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पास झाला. आमच्याकडे यावर्षी महत्त्वाचं चॅलेंज हे होतं की रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे वाहतूक नियमन करणं, तर त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उलटं दरवर्षीपेक्षा प्रत्येक 20 अर्धा ते 1 तास लवकर पालखी पोचत गेली. वाहतूक नियोजन चांगल्या प्रकारे झाल्यामुळं सोबतच फक्त 1-2 इन्सिडेंट झाले चेन चोरीचे, आणि त्यातसुद्धा आपण सस्पेक्टेड पकडले. आणि प्रत्येक 20 आणि मुक्काम या ठिकाणी बॅरिकेटिंग चांगल्या प्रकारे केल्यामुळं पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगचे प्रमाण अतिशय आपण यावर्षी कमी करू शकलो. हे सगळं आपले जे सर्वच पोलीस अंमलदार यांनी जी मेहनत घेतली बंदोबस्ताची, त्याच्यामुळं हे शक्य झालं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र हो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. असं कुणाला थकवा जाणवत नाही एक कामाचा. आता माऊलींचा बंदोबस्त झाल्यानंतर आता संत तुकाराम महाराजांच्या बंदोबस्तासाठी यातील स्टाफला जावं लागणार आहे. आता हे चालू आहे, परंतु अतिशय चांगला अनुभव 5 दिवसातील झाला. सर्व वारकऱ्यांबरोबर स्टाफलासुद्धा तेवढाच उत्साह कामामध्ये जाणवत होता आणि अतिशय चांगला असा अनुभव होता. धन्यवाद सर. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव आणि पालखी सोहळ्याबद्दल व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. वारी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.